शिर्डीत एकाच कुटुंबातल्या तीन जणांची हत्या झाली आहे. पत्नी मेहुणा आणि आजी सासूची जावयानंच अगदी निर्घृण पद्धतीनं हत्या केली तर सासू सासरे आणि मेहुणी या हल्ल्यामध्ये गंभीररित्या जखमी झाल्यात. शिर्डीच्या सावळी विहीर गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी सुरेश निकमला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कौटुंबिक वादामधनं त्यानं हे धक्कादायक कृत्य केल्याचं कळतंय. या हत्याकांड संदर्भात नातेवाईकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्यात, आपण पाहूया. रात्री अचानक माझ्या नंदेचा नवरा आला आणि त्यांनी दार खोलताच चाकूने वार केले सगळ्यांवर. काही बसले नाही, बोलले नाही, काही नाही, डायरेक्ट वार करायला सुरू केली. रात्री ही घटना किती वाजता घडली नेमकी? 11 वाजेला. नेमकी काही जुने कारण आहेत का, काही जुना वाद आहे का, नेमकं कशामुळे हे झालं असं ते नाही सांगता येणार. घरामध्ये नेमकं पुन्हा कुणावर वाद झालेला आहे? आणि माझे पती, माझे सासू सासरे, आजी सासू, दोन्ही ननंद. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.